एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली. राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला, नंतर मात्र पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे उकाडा वाढला होता. परंतु आता सप्टेंबर महिन्याचं स्वागतच दमदार पावसानं झालंय. तसंच येत्या काही दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानशास्त्र विभागानं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. बातमी सविस्तर पाहूया, त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. विदर्भ मराठवाड्यात 1 सप्टेंबर पासून अक्षरशः अतिवृष्टी झाली आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं गावांचा संपर्क तुटलाय. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, जालना या जिल्ह्यांच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं इथल्या जनजीवनावर परिणाम झालेला आहे. आज 3 सप्टेंबरला राज्यातील हवामानाची स्थिती कशी आहे ते देखील पाहूयात. मुंबई शहर आणि उपनगरात आभाळ ढगाळ असेल. इथं अधूनमधून ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेली आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. सांगली आणि सोलापूरमध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंढरपूरमध्ये देखील दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट आणि जळगाव, नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसंच अहमदनगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि जालना, छत्रपती, संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसंच विदर्भातील यवतमाळ आणि अकोला या 2 जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागानं येलो अलर्ट दिला आहे.